ब्रेक नंतर महाराष्ट्राचा महासंग्राम मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण बघितलं ब्रेकवर जाण्यापूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवर निशाणा साधलेला आहे. सत्तेचा माज लोकांना चालत नाही अशा प्रकारे त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तर सगळ्यात महत्वाची बातमी येते वरळीमधून. शिवसेनेचे आदित्य ठाकरे विजयी झालेले आहेत. आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, ठाकरे कुटुंबातली पहिली व्यक्ती जी निवडणुकीला सामोरे जात होती ती विजयी झाली आहे. कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार विजयी झालेले आहेत. मंत्री राम शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. आत्ताच्या सगळ्यात महत्वाच्या बातम्या आहेत. तर ऐरोली मतदारसंघामधून गणेश नाईक जे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपवासी झालेले होते त्यांचा सुद्धा विजय झालेला आहे. आत्ताच्या या सगळ्या महत्त्वाच्या लढती आपण बघतोय. तर वांद्रे पूर्वमधून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी हे विजय झालेले आहेत. तृप्ती सावंत यांची बंडखोरी जी आहे ती काँग्रेसच्या पथ्यावर पडलेली आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मातोश्रीच्या अंगणामध्ये शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागतोय. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विजयी झालेले आहेत. या लढतीकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कारण मनसेच्या उमेदवाराला किशोर शिंदे यांना सगळ्या पक्षांनी पाठबळ दिलेलं होतं, मात्र चंद्रकांत पाटलांनी बाजी मारली आहे. पर्वतीमधून भाजपच्या माधुरी मिसाळ पुन्हा एकदा विजयी झालेले आहेत, त्यामुळे भाजप पुण्यातले आपले गड राखताना दिसते. तर शिवसेनेला वांद्र्यामध्ये अपयश आलेले पाहायला मिळते. तर श्रीवर्धनमधून राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांचा विजय झालेला आहे. आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत आणि श्रीवर्धन हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्यापेक्षा सुनील तटकरे यांचा गड मानला जातोय आणि त्यांनी आपला गड राखलेला आहे. आणि त्याचबरोबर लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी आपला मतदारसंघ राखलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आताच्या सगळ्यात या महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या राज्यभरातल्या आपण बघतोय आणि अजून काही निकाल जाहीर व्हायचे आहेत, हे निकाल सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सगळी माहिती मान्यवरांच्या सोबत चर्चा सुद्धा करणार आहोत. महाराष्ट्राचा महानिर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त महाराष्ट्राचा महासंग्राम.